एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। वनडे क्रिकेटच्या 100 ओव्हर दरम्यान 600 चेंडूंमध्ये एवढ्या आकड्यांचा खेळ पाहायला मिळतो की ते आकडे अगदी सहजपणे लक्षातही राहत नाहीत। चला तर मग क्रिकेट जगतातील आकड्यांच्या या जगातील एक सफरीवर। Fretley, one of the finest strikers the game's seen, just clipping it into the onside for six. इंग्लंडनं मायदेशात आयोजित स्पर्धेचा विजयी शुभारंभ केलाय, पण हे पहिल्यांदाच नाही। यापूर्वीही प्रत्येक वेळी इंग्लंडमध्ये आयोजित स्पर्धेत यजमान संघानं विजयी सलामी दिली आहे। 1975 स्पर्धेत इंग्लंडनं भारताला 202 धावांनी पराभूत करत स्पर्धेची सुरुवात केली होती। मैदान होतं लॉर्ड्स। 1979 ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव, इंग्लंडनं हा विजय देखील लॉर्ड्सवर मिळवला। 1983 इंग्लंडनं न्यूझीलंडला 106 धावांनी पराभूत करत विजयी सुरुवात केली। मैदान होतं ओवल। 1999 इंग्लंडनं श्रीलंकेवर 8 गडी राखून विजय मिळवला, तोही पुन्हा एकदा लॉर्ड्सवर। 2019 म्हणजे कालच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडनं ओवलच्या मैदानावर 104 धावांनी पराभूत केलं। या सामन्यानंतर समोर आलेली इंग्लंड बाबतची आणखीन एक रंजक माहिती, इंग्लंडनं सलग गेल्या 5 सामन्यांमध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडलाय। साउथहॅम्प्टनच्या मैदानावर इंग्लंडनं 3 बाद 73 धावा केल्या 11 मे 2019 ला। त्यानंतर ब्रिस्टलच्या मैदानावर 4 बाद 359 धावा केल्या 14 मे 2019 ला। नॉटिंगहॅम येथील मैदानावर 7 बाद 341 धावा 17 मे 2019 ला। तर इंग्लंडनं लीड्स मध्ये 9 बाद 351 धावा केल्या 19 मे 2019 ला आणि ओवल मध्ये 8 बाद 311 धावा 30 मे 2019 ला। सलग 300 पेक्षा अधिक धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे। त्यांनी 6 वेळा अशी कामगिरी केली आहे। इम्रान ताहिरनं पहिला चेंडू टाकत फिरकीपटूनं वर्ल्ड कपचा पहिला चेंडू टाकण्याचा इतिहास नोंदवला। यापूर्वी वर्ल्ड कपचा पहिला चेंडू फिरकीपटूनं टाकला नसला तरी वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये मात्र असं झाल्याचं पाहायला मिळालंय। एक नजर टाकूया या रंजक माहितीवर। 1992 सर्वप्रथम वर्ल्ड कप मध्ये विश्वचषकात एखाद्या सामन्यात फिरकीपटूनं पहिला चेंडू टाकल्याचं पाहायला मिळालं होतं। हा गोलंदाज भारतीय वंशाचा होता, पण त्यानं न्यूझीलंड साठी खेळताना ही कामगिरी केली होती। हा गोलंदाज म्हणजे दीपक पटेल। त्यानंतर 2011 विश्वचषकात 4 वेळा सामन्याची सुरुवात अशा प्रकारे फिरकीपटून केली होती। त्यात 3 वेळा दक्षिण आफ्रिकेच्या संघानं असं केलं होतं। दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसन यानं 2 वेळा तर जोहान बोथा यानं 1 वेळा सामन्याची सुरुवात फिरकीनं केली होती। याच वर्ल्ड कप मध्ये भारताच्या अश्विननंही एका सामन्यात पहिला चेंडू टाकला होता। त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये तर स्पर्धेचा पहिला चेंडू इम्रान ताहिरनं टाकलाय। ब्युरो रिपोर्ट, एएम न्यूज। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।